नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे यज्ञातून स्वागत आहे बिंदास इंजिनिअरच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, काल आपण जसं की आपले सर्व व्हिडिओ जे पडत आहेत ते कोणते इनसेम पॉइंट ऑफ व्ह्यू, ओके. आजचंही लेक्चर आपलं इनसेम पॉइंट ऑफ व्ह्यू राहील, ते म्हणजे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर आणि सॉलिड मेकॅनिक्सबद्दल, राईट. आपण काल FM व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल फ्लूइड मेकॅनिक्सचा तर लवकरात लवकर बघून घ्या, राईट. तर आज आपण बघणार आहोत मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर आणि सॉलिड मेकॅनिक्स, ओके. महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि मुलांची बऱ्यापैकी इनसेम याची बॅक आहे. तर आज आपण याला थोडंसं एक इझी वेने जाऊ की नेमका क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय काय आपल्याला सॉल्व करायचं आहे, ओके. जसं की आपण काल बघितलं, सेम टू सेम आज तेच बघणार आहोत. बघा, लक्ष द्या इकडं. क्वेश्चन नंबर 1 जो असतो, क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला युनिट नंबर 1 जे माझं कोणतं आहे, सिम्पल स्ट्रेस आणि सिम्पल स्ट्रेन. मी डायरेक्टली क्वेश्चन सांगतो कोणता कोणता असतो. बघा, सर्वात महत्वाचा क्वेश्चन जो राहील तो इलॉंगेशन फाइंड करायचा. इलॉंगेशन म्हणजे काय, की डेल्टा एल फाइंड करायचा असतो मला. मग आता डेल्टा एलचा फॉर्म्युला मला माहितच आहे, पी एल अपॉन ए. सिम्पल फॉर्म्युला आहे. ज्यावेळेस माझा बार कसा असतो, युनिफॉर्म डायमीटर असतो, पण ज्यावेळेस माझा बार हा टॅपर बार असतो. कसा बार असतो, टॅपर्ड. टॅपर्ड म्हणजे काय, की त्याचा डायमीटर काय असतो आपला, कमी जास्त असतो. ओके, म्हणजे सपोज तुम्हाला असा डायमीटर दिला त्यांनी, कमी जास्त डायमीटर देऊन टाकलेला आहे, तर अशा केसमध्ये बघा, हा जो असतो डायमीटर डी, त्याला आपण D1 म्हणू. तर मग ह्या बारसाठी इलॉंगेशन फाईन करायला तुम्हाला काय करायचं आहे, 4PL अपॉन पाय इंटू ई इंटू D1 इंटू D2. ओके, माझा डेल्टा एल इक्वल टू पी एल अपॉन ए केव्हा यूज करतो मी, ज्यावेळेस माझा बार कसा राहील, युनिफॉर्म राहील. पण टॅपर बार आला, असा शेप जर आला तुम्हाला, तर त्या ठिकाणी इलॉंगेशनला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. मेकॅनिकलला हा क्वेश्चन आलेला आहे, ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला सेकंड क्वेश्चन येऊ शकतो, तो एक सिम्पली फॉर्म्युला ओरिएंटेड. म्हणजे काय, की स्ट्रेस फाइंड करा, स्ट्रेन फाइंड करा, मॉड्यूलस ऑफ इलास्टिसिटी फाइंड करा, ओके, डेल्टा एल फाइंड करा. या सर्व गोष्टी तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे. फॉर्म्युल्यांची पण आपण एक PDF आपल्या ॲपला टाकलेली आहे, ॲप आपलं डाउनलोड करा बिंदास इंजिनिअरचं, त्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ पण येऊन जाईल, ओके, ॲज वेल ॲज मागचे प्रिव्हियस व्हिडिओ पण तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जातील. मग आता फॉर्म्युले ओरिएंटेड इक्वेशन राहील. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला कंपोजिट सेक्शन असतो. कंपोजिट सेक्शन म्हणजे काय रे, की दोन दोन सेक्शन एकत्र केलेले असतात. म्हणजे कसं, की कॉपर आहे, कॉपर सोबत स्टील आहे, नंतर स्टील आहे, स्टील सोबत कॉन्क्रीट आहे, असे दोन सेक्शन काय केलेले असतील, कंबाईन केलेले असतील. मग त्यासाठी एक रिलेशन आहे, ते रिलेशन साईड लक्षात ठेवा. काय रिलेशन आहे बघा, ज्यावेळेस माझी लेंथ सेम असते, सिग्मा एस अपॉन सिग्मा सी इज इक्वल टू ई एस अपॉन ई सी. लेंथ सेम असेल ते रिलेशन अप्लाय करायचं, ओके. आणि हा ई एस अपॉन ई सीला काय म्हणतो आपण, मॉड्युलर रेशो म्हणतो. काय म्हणतो, मॉड्युलर रेशो. हा मे बी गिवन असतो डायरेक्टली 15-13, ओके, असे व्हॅल्यू गिवन असतात, 13-15 वगैरे, किंवा डायरेक्टली ई एस गिवन असतो आणि ई सी गिवन असतो, राईट. आता मला हे स्ट्रेसेस फाईंड करायचे असतात. मग ज्यावेळेस तुमचं लेंथ सेम नसेल तर काय करायचं, मग लेंथ सेम नसेल तर काय करायचं, इलॉंगेशन्स इक्वल करायचं. म्हणजे सपोज कॉपर आहे आणि एक आहे स्टील आहे, दोघांचं इलॉंगेशन काय करायचं तुम्हाला, काय इक्वेट करायचं आहे. आणि इलॉंगेशन इक्वेट केल्यानंतर काय लिहायचं, मग डेल्टा एलचं फॉर्म्युला काय असतं, माझं पी एल अपॉन ए. याचं पण काय येईल, पी एल अपॉन ए. मग पी बाय ए काय असतो, सिग्मा, ओके. आणि इकडे पण काय, पी बाय ए म्हणजे काय, सिग्मा. एवढं समजलं. मी ठिकाणी याला मी स्टील म्हणू शकतो आणि याला कॉपर म्हणू शकतो. मग एक रिलेशन तयार होतं, पहिलं रिलेशन तयार. बघा, हे कोणासाठी आहे, लेंथ सेम असेल तर, आणि हे कोणासाठी आहे, लेंथ सेम नसेल तर. मग आता बघा, लक्ष द्या इकडं. आता सेकंड रिलेशन काय वापरायचं, टोटल लोड जो आहे तो दोघं शेअर करतील, स्टील पण घेईल आणि कॉपर घेईल, ओके. आणि मागच्या वेळेस काय होतं, स्टील आणि कॉन्क्रीटचं कॉम्बिनेशन येतं, मेकॅनिकलला पण येतं आणि सिव्हिलला पण येतं. की असा एक तुम्हाला कॉलम दिलेला असतो, कॉलममध्ये 4 बार 6 बार किती पण बार दिलेले असतात, हे तुमचं काय असतं, असं कॉन्क्रीट असतं, ओके. या ठिकाणी तुम्ही ए जी, ए एस, ए सी हे तुम्ही फाईंड करू शकतात. आणि त्याच्यानंतर रिलेशन अप्लाय करायचं, पी एस प्लस पी सी. आता पी एस प्लस पी सी कसं येईल बघा तुमचं, पी एसला मी कसं लिहू शकतो, टोटल लोड इक्वल, टोटल लोड तुम्हाला गिवन असतो, सिग्मा एस इंटू ए सी प्लस सिग्मा सी इंटू, सॉरी, सिग्मा एस इंटू ए एस प्लस सिग्मा सी इंटू ए सी, ओके. तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये एक रिलेशन भेटतं, कॅल्सियममध्ये शिफ्ट सॉल्टने एक्सने टाका, तुम्हाला या ठिकाणी
सिग्मा इज सिग्मा सी ची वैल्यू भेटते नंतर मग सिग्मा इज भेटतो. ओके हा झाला क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर टू मध्ये आणखी तुम्हाला काय असतं बघा. क्वेश्चन नंबर टू मध्ये थर्मल स्ट्रेस 100% येणार म्हणजे येणार थर्मल स्ट्रेसेस. थर्मल स्ट्रेसेस म्हणजे काय असतं की टेम्परेचर स्ट्रेसेस. हा न्यूमेरिकल ओळखणं म्हणजे सोपं आहे तुम्हाला अल्फा दिलेला असतो. अल्फा म्हणजे काय कोएफिशिएंट ऑफ थर्मल एक्सपान्शन गिवन असतो. अल्फा एस गिवन असेल अल्फा स्टील गिवन असेल समजून घ्यायचं की तो न्यूमेरिकल तुमचा कसला आहे टेम्परेचर स्ट्रेसेस आणि स्ट्रेन्स आहे. याच्यामध्ये काय तुम्हाला काय लागतं बघा लक्ष द्या इकडं डेल्टा एलचा फॉर्म्युला आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो एल इंटू अल्फा इंटू टी बरोबर आहे. हा एक फॉर्म्युला आहे. आता मी घेतोय की इफ द क्लॅम्स आर नॉट इल्ड म्हणजे काय की तुमचे सपोर्ट इल्ड नाही आहेत त्यावेळेस तुम्ही सिम्पली हा फॉर्म्युला यूज करू शकतात. आणि जर तुमचा सपोर्ट इल्ड असेल तर याच्या म्हणजे फक्त तो जो इल्ड दिलाय का जो गॅप दिलाय तो मायनस करायचा. व्हेरिएशन लक्षात ठेवा. ओके व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकतात डेल्टा एल इक्वल टू एल इंटू अल्फा इंटू टी. ओके त्याच्यानंतर स्ट्रेन कसं करतो मी चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिन लेंथ. माझी एल ची व्हॅल्यू काय एल डेल्टा एल ची व्हॅल्यू काय एल इंटू अल्फा इंटू टी डिवाइड बाय एल 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 गेट कॅन्सल ई ची व्हॅल्यू काय आली अल्फा इंटू टी. हे सिम्पल सिम्पल क्वेश्चन पण आले स्ट्रेन फाइंड करा. ओके स्ट्रेस म्हणजे काय असतं माझं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे काय असतं स्ट्रेस अपॉन स्ट्रेन राहतं स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मला माहिती आहे मग ई इक्वल टू स्ट्रेस मला माहित नाही पण ई माहिती आहे ना ई इंटू अल्फा इंटू टी. मग सिग्मा कसा काढायचा ई इंटू अल्फा इंटू टी फक्त तुम्हाला व्हॅल्यूज पुट करायचे आहेत हे माहिती पाहिजे. ओके मग दोन केस येतील एक सपोर्ट्स नॉट इल्ड आणि सपोर्ट्स इल्ड किंवा क्लॅम्स आर नॉट इल्ड असं काहीतरी दिलेलं असतं. मग तुम्हाला इल्ड फक्त इथून मायनस करायचं आहे बाकी सर्व सेम टू सेम राहील. ओके मेकॅनिकलला एक क्वेश्चन येतो कोणता मेकॅनिकल किंवा सिव्हिलला पण येऊ शकतो बोथ एंड फिक्स असतील तर म्हणजे कंपोजिट बार आहे आणि कंपोजिट बारचा तुम्हाला स्ट्रेसेस फाइंड करायचे आहेत. काय फाइंड करायचे आहेत कंपोजिट बारचे स्ट्रेसेस फाइंड करायचे आहेत थर्मल एक्सपान्शन वाले. ओके लक्षात ठेवा. आता स्ट्रेसेस फाइंड करताना याच्यामध्ये काय करायचं बघा एक क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाइम आलेला आहे मेकॅनिकलला कसं करायचं बघा. याच्यामध्ये सर्वात पहिले डेल्टा एलचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके आता तुमचं अल्फा हा सेम पण राहू शकतो आणि वेगळा पण राहू शकतो. ओके फॉर्म्युला सेम असतोच राहील कोणता एल इंटू अल्फा इंटू टी हा पहिल्या बारसाठी परत दुसऱ्या बारसाठी एल इंटू अल्फा इंटू टी करायचं. मी तर स्टील असेल कॉपर असेल लेंथ वेगळ्या असतात टेम्परेचर म्हणजे काय कधी कधी तुम्हाला दोन टेम्परेचर घेऊन असतात मग दोघांचा डिफरन्स घ्यायचा टी टू मायनस टी वन करायचं. ओके टेम्परेचर डिफरन्स घ्यायचा हे लक्षात ठेवा. हे झालं पहिलं इक्वेशन तुमचं. त्याच्यानंतर सेकंड जे सेकंडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक एक्सपान्शन आणि एक असतं कॉन्ट्रॅक्शन. एक्सपान्शन बाइंड करताना म्हणजे हा झाला तुमचं एक्सपान्शन. ओके हे काय झालं तुमचं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन कसं बाइंड करायचं सिम्पली डेल्टा एल इक्वल टू काय करायचं इथली व्हॅल्यू काढून घ्यायची याला इक्वेशन नंबर वन म्हणा. डेल्टा एल इक्वल टू काय करायचं पी एल अपॉन ई किंवा एफ आपल्या नोटबुकमध्ये काय तिथे आता मी जे नोट्स टाकणार आहे ॲपवरती त्याच्यामध्ये प्रोसिजर सर्व दिलेले आहेत ते बघून घ्या. पी एल अपॉन ई परत पी एल अपॉन ई फॉर सेकंड बारसाठी. ओके हे इक्वेशन नंबर टू राहील दोघं इक्वेट करायचं या ठिकाणी तुम्हाला पी भेटतो. ओके पी भेटला म्हणजे आपण ट्रेसेस फाईन करू शकतो फोर्स अपॉन एरियाने असा एक टाईप येणं कंपल्सरी असतं हे लक्षात ठेवा. ओके त्याच्यानंतर पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट कोणती बघा लक्ष द्या इकडं एखादा बार असेल एखादा क्यूब असेल आणि या क्यूब वरती तुम्हाला तीन स्ट्रेसेस घेऊन असेल स्ट्रेस घेऊन आले किंवा लोड घेऊन आले सिग्मा एक्स हा आहे सिग्मा वाय आणि हा आहे सिग्मा झेड. याचे पण फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत याचे स्ट्रेसेस तुम्हाला फाइंड करायला येतात म्हणजे ई एक्स फाइंड करा स्ट्रेन फाइंड करायचं स्ट्रेन फाइंड करायला स्ट्रेसेस गिवन असतील किंवा लोड गिवन राहील. ओके लोडवर मी ट्रेस फाइंड करू शकतो मी ई एक्स कसं फाइंड करायचं वन अपॉन ई सिग्मा एक्स मायनस न्यू टाइम्स सिग्मा वाय मायनस न्यू टाइम्स सिग्मा झेड. ओके सिमिलरली ई वाय कसं फाइंड करायचा वन अपॉन ई वाय आहे तिथे वाय घेऊन टाकायचे दोघांना न्यू लावून द्या सिग्मा एक्स आणि सिग्मा झेड. परत ई झेड मला फाइंड करायचं आहे तर वन अपॉन ई ॲज इट इज ई कधी कधी कॉमन असतो नाही तर मोस्ट ऑफ द टाइम ई पण तुम्हाला डिफरन्स दिला असतो त्यावेळेस कॉमन निघणार नाही तो. ओके मग काय येईल तुमचं सिग्मा झेड मायनस म्यू टाइम्स सिग्मा एक्स मायनस म्यू टाइम्स सिग्मा वाय. ओके म्हणजे जेव फाइंड करायचं तो घेऊन घ्यायचं बाकीच्यांना म्यू लावून द्यायचं. ओके हे राहील. त्याच्यानंतर चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला असतो ए इंटू ब्रॅकेट वन मायनस टू म्यू. हे सर्व पी डी एफमध्ये आहे आपल्या मी थोड्यात लगेच पी डी एफ टाकणार ते आता
ते लक्षात ठेवा. मग चेंज इन व्हॉल्यूम तुम्हाला फाइंड करायला येतो असं बाहेरचं. मागच्या वेळेस मेकॅनिकल आला होता बघा, आता हा एरिया घ्यायचा याला, ओके, त्याच्यानंतर याला हा एरिया घ्यायचा आणि याला नंतर हा एरिया घ्यायचा, हे लक्षात ठेवा. असं राहील तुमचं युनिट नंबर वन, युनिट नंबर वन तुमचं असं राहील, ओके. सेकंड युनिट म्हणून तुम्हाला तर काहीच नाही, फक्त SFD आणि BMD ऑरला ऑर तेच आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. याला याचा व्हिडिओ पण आपण टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. SFD BMD मध्ये मोस्टली साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा सर्वांनी, एक लेफ्ट असतं आणि एक राईट. लेफ्ट करणं अपवर्ड, राईट करणं डाऊनवर्ड काय घ्यायचा, पॉझिटिव्ह. लेफ्ट करणं डाऊनवर्ड, राईट करणं अपवर्ड काय असतो, निगेटिव्ह. हे झालं शेअर फोर्सला. शेअर फोर्स म्हणजे काय, व्हर्टिकल फोर्सेसची ॲडिशन करायची, सिम्पल, ओके. रिॲक्शन तुम्हाला फाईन करता यायला पाहिजे आणि एक असतं BMD. आता BMD साइन कन्व्हेन्शन परत काय असतं, एक असतं, एक असतं लेफ्ट आणि एक असतं राईट. लेफ्ट करणं हा क्लॉकवाईज, राईट करणं हा अँटी क्लॉकवाईज, काय घ्यायची, पॉझिटिव्ह. लेफ्ट करणं हा अँटी क्लॉकवाईज, राईट करणं हा क्लॉकवाईज निगेटिव्ह असतो, ओके. मी सांगितलं की वरून फिरणारे फोर्स पॉझिटिव्ह, खालून फिरणारे निगेटिव्ह. हे झालं तुमचं मोमेंटचं, ओके. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की शेअर फोर्समध्ये कपलचा काही संबंध नसतो. बीमवरती कपल दिलं असेल तर शेअर फोर्समध्ये काही संबंध नसतो, ओके. त्याचा संबंध कुठं असतो, BMD मध्ये असतो, ओके. थ्री कंडिशन्स अप्लाय करायचे, पहिले रिॲक्शन्स FX FY मोमेंट रिॲक्शन फाईंड करायचे, शेअर फोर्स कॅल्क्युलेशन, नंतर BM, त्याच्यानंतर काय करायचं, डायग्राम काढायचे. मग कोणता पण क्वेश्चन दिला असेल तुम्ही काय करायचं, त्याला पहिले कोणता पण क्वेश्चन दिला असेल, ओके, सपोज हा क्वेश्चन दिला आहे, तर याचं पहिले सर्वांनी प्रोजेक्शन घेऊन घ्यायचं. इथे दोन दोन पॉईंट नोट दिले असे, काय घेऊन टाकायचे, प्रोजेक्शन घ्यायचे. एका एका याच्या म्हणजे एकाच पेजवरती हे करा, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन पण दिसतील आणि डायग्राम पण तुम्हाला काढता येईल, ओके. बेसलाईनच्या वरती पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायच्या, बेसलाईनच्या खाली निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायच्या, ओके. मग अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकतात. पहिल्या युनिट म्हणजे 3 ते 4 टॉपिक महत्वाचे आहेत, कंपोजिट सेक्शन, थर्मल ट्रेस, बरोबर आहे, आणि तो डेल्टा इक्वल टू PL अपॉन E. एक तो बारचा क्वेश्चन येतो, एकदम सिम्पल सिम्पल असा क्वेश्चन येतो, ओके. डिप्लोमाला पण झालेलं असतं आपलं, ठीक आहे. बारचं इलॉंगेशन बाइन करायचं, असा एक व्हिडिओ पण मी टाकलेला आहे आपल्या ॲप याच्यावरती चॅनलवरती, बरोबर आहे, ठीक आहे. मग आता काय, नोट्स बघा, काही डाऊट असेल तुम्हाला तुम्ही कॉल करू शकतात, ओके. चलो, थँक्यू व्हेरी मच.